कदापि नाही. आणि गेली 35 वर्ष मी या घरात राहतोय. माझं लग्न ह्याच घरात झालं आणि तुम्ही तिघेही ह्याच घरात जन्मला. या घराशी माझं नातं आहे. या घराने सुख पाहिलंय, दुःख पाहिलंय. नाही, मी हे घर विकणार नाही. बाबा बोलतात ते बरोबर आहे. हे घर नाही, आपला आसरा आहे. मायेचे गट्ट विण आहे. हे जर घर विकले तर हे घर रडेल, ते मी पाहू शकणार नाही. पण आपल्यावर कर्ज आहे ते आपण फेडणार कसं? 20 लाख कुठून उभे करणार? माझं डोकं चालत नाहीये. पण बाबा, घर विकायचं नाही तर काय भीक मागायची का? आणि हे कर्ज बाबांमुळे झालंय. तोंड सांभाळून बोल. हो बाबा, काय गरज होती तुम्हाला यावं बिझनेस मध्ये पडायची? आपलं कसं होणार? तुझे बाबा असे का वागत आहेत? मलाही बाबांचं म्हणणं पटत नाही, पण मी काय करू? 20 लाख कसे उभे करायचे? आपण मेहनत करूया. मेहनत करून 20 लाख कसे जमा करायचे? लॉटरीची तिकीट काढूया. ग्रेट आयडिया. लॉटरी? येस. अजितराव, या कर्जात हे डुबणार. येस, आता या घरावर आपला कब्जा. इतकं वर्ष राहून या कुटुंबानं दिलं का आपल्याला? आता देशोदडीला लागतील तेव्हा कळेल. या डीलचे तुला 8 लाख आणि मला 8 लाख. सुरेश म्हणतात मला या घराचा मालक होईल तेव्हाच माझं डोकं शांत होईल. मी तर आजच फटाक्याची ऑर्डर दिली. अरे चल, कामाला लाग. Four, six, eight, two, nine. अरे अमोल, आपल्याला लॉटरी लागली आहे. हे तक दिनादिन तक दिनादिन. येस देवा, तू ग्रेट आहेस. बाबा कुठे? आजोबा कुठे आहात? आपल्या खोलीत आहे. चल 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 चल. बाबा, आपल्याला 1 करोडची लॉटरी लागली आहे. अरे परमेश्वरा, अनंत उपकार तुझे रे. आज हे सर्व बघायला ना तुमची आजी हवी होती. बाबा, सुरेश अजिजांना पकडायला पोलीस येत आहेत. त्यांच्या कर्माची फळ ते भोगते. चला जेवण घेऊया.